दर्शन रांगे मध्ये गर्दी आहे आज। नेहमीच गर्दी राहते असं लाजच नाही, मला वाटते नेहमीच गर्दी राहते असं। तिकडून इकडे यायचं गाडीसाठी रडत होता तर त्याला खाली घेऊन गेले आहेत रुद्रांशचे पप्पा। येताना त्याने गाडी बघितली असेल पण याने घेऊन नाही दिली, तर तो खूप रडत होता, त्याला घेऊन गेले खाली। आणि मावशी आणि मीच आम्ही आता मुख्य मंदिरात आता दर्शन करून झालेलं आहे आमचं। जास्त वेळ तिथे काही थांबू नाही देत, ते गार्ड लोक असतात, ते जरा नमस्कार केलं पाया पडलं की बस बाजूला करतात, आणि तिथे मोबाईल कॅमेरे पण अलाउड नसतात। आणि आता आलो आहे आम्ही इकडे मागच्या साईडला पंचलिंग मंदिर आहे तिथे। आतमध्ये जात होतेत की नाही लोक बाया माणसं माहीत नाही, सगळे बाहेरूनच नमस्कार करत होते, तर आम्ही सुद्धा बाहेरूनच नमस्कार केलेलो आहे इथे। आणि आता संपूर्ण मंदिराचा परिसर आम्ही आरामात फिरणार आहे, तर आता चाललेलं आहे आमचं इकडे तिकडे फिरणं। आमचं फिरायचंच चालू होतं आणि रुद्रांशच्या पप्पा रुद्रांशला ते मोठी गाडी घेऊन आले, त्याला ती गाडी पाहिजे होती ती गाडी घेऊन आले, आणि मला म्हणतात आता रुद्रांशला घे, आता त्यांना जरा जायचं आहे बाहेर, म्हणजे इमर्जन्सीला जायचं आहे। तर फर्स्ट टाईम आले तर त्यांना पण माहीत नाही ना कुठे आहे बाथरूम वगैरे टॉयलेट, तर माहीत नव्हतं, ते पण इकडे तिकडे शोधत होते, नंतर दिसला ते गेले। आणि आम्ही फिरतो आहे मंदिर परिसर, तर खूप छान वाटलं मंदिरात येऊन। आणि जिकडे बघेल तिकडे भंडारा उधळलेला आहे, रुद्रांश तर इतका खुश झाला गाडी बघून, आतापर्यंत नुसतं गाडीसाठी रडत होता, गाडी मिळाली तर खुश झाला। आणि आमच्या सोबत आता फिरतो आहे, आता आम्ही नंतर फिरणार आणि खाली जाऊन तिकडे जेवण वगैरे। सगळं पिवळं पिवळं आहे नाही का, बांधकाम किती मजबूत आणि उत्कृष्ट आहे नाही का, दगडाचंच बांधकाम आहे पण खूप छान आहे, एकदम मन प्रसन्न वाटते मंदिरात आल्यावर। आणि माझी तर खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली, मला तर अजूनच आनंद झाला। किती वेगळं दिसतंय ना, एकदम सेंटर मध्ये दिसतंय, वर मंदिरातून जेजुरी दिसते, खाली घरच घर दिसत। आपल्याला घ्या बरं मावशी करावर, हे असे लोक करत होते तर आम्ही पण केलं, काय म्हणतात याला मला पण माहित नाही काय म्हणतात तर। आणि व्हिडिओ इंस्टाग्राम रील्सवर असं बघत होतो, लोक बनवत होते व्हिडिओ, तर आणि आज साक्षात केलं तर खूप छान वाटलं। सुरुवातीला तर वाटलं की करू शकते की नाही, पण नंतर केलं, ते दुसरे लोक करत होते ना त्यांचं बघितलं आणि नंतर केलं। आणि नंतर इथून जरा पुढे फिरायला गेले बघा, इथे बरीच लोक बसलेली होती। पश्चिम दरवाजा, इथून पण लोक एंट्री करतात आणि एक्झिट घेतात।
पश्चिम दरवाजातून बाहेर आलेला आहे, पण बाहेर नाही जाणार जरा इथे फिरते बाहेर। दर्शन झालं, फिरून झालं, आता खाली जातोय जरा। इथं ते ब्राह्मण लोक पूजा वगैरे घालतात, पूजा घालायतात इथं, ज्यांना पूजा वगैरे करायची असेल ते। माझा मुलगा जातो खूप समोर समोर, मी गेलो आता आम्ही बाहेर, आता जाणार खाली, दर्शन झालेलं आहे, आता खाली जाणार। संपूर्ण मंदिर परिसर फिरून झालेला आहे, दर्शन झालेलं आहे व्यवस्थित चांगल्या प्रकारे, आता जाणार आहे आम्ही खाली। पण जायच्या आधी इथे तेल जाडा आणि विघ्न टाळा होतं तिथे, तर रुद्रांच्या नावाने मी तेल जाडलं तिथे, मावशीनी पण जाडलं तेल। इकडे बघ रुद्रांश, मंदिराची मागची साइड आभाळ पण आले आज। चल ये रुद्रांश, ये बाबू इथे वाजवत आहेत हलगी। झालं जेजुरी दर्शन, उतरलो आता आम्ही खाली, खाली येत आहे तर खालून वरपर्यंत जेजुरी असं दिसते की खालीच असेल, पण चढताना खूप उंचावर आहे जेजुरीचं मंदिर। खाली जिथे गाडी पार्किंग केली होती तिकडे आलो आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि छान छान कमेंट करा। व्हिडिओ मोठा होणार म्हणून मी दोन पार्ट केले होते।